Dear student, in the last lecture, we are seeing the numericals on lesson number 5, heat. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला कोणी उष्णता जे असणारं प्रकरण जे आहे तर त्या प्रकरणावरील असणारी काही उदाहरणं जे आहेत ती उदाहरणं आपण त्या ठिकाणी सोडवत आहोत. याच्या पुढचं उदाहरण आपल्याला पाहिजे की लिक्विड अमोनिया इज यूज्ड इन ए आईस फॅक्टरी फॉर मेकिंग आईस फ्रॉम द वॉटर. बर्फ बनवण्याचा जो काही कारखाना जो आहे तर आता बर्फ बनवण्याच्या कारखान्यामध्ये पाण्याचं तापमान कमी करून बर्फ बनवण्यासाठी द्रवरूप असणारा जो काही अमोनिया जो आहे तर त्या अमोनियाचा त्या ठिकाणी वापर केलेला आहे. इफ वॉटर ॲट 20 डिग्री सेंटीग्रेड इज टू बी कन्व्हर्टेड इन टू 2 kg आईस ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड. जर 20 डिग्री सेंटीग्रेड तापमानाचं पाणी 0 डिग्री सेंटीग्रेड तापमानाच्या 2 किलो बर्फामध्ये जर रूपांतरित करायचं असेल तर हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ अमोनिया आर टू बी इव्हॅपोरेटेड. तर किती ग्रॅम अमोनियाचं बाष्पन जे आहे तर ते बाष्पन त्या ठिकाणी करावं लागेल. आणि काही कंसामध्ये आपल्याला गिव्हन दिलेलं आहे, द लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन ऑफ अमोनिया इज इक्वल टू 341 कॅलरी पर ग्रॅम. या ठिकाणी अमोनिया जो आहे तर त्या अमोनिया बाष्पनाचा अप्रकट उष्मा जो आहे तर तो आपल्याला दिलेला आहे 341 कॅलरी पर ग्रॅम. आता याच्यामध्ये नेमकं आपल्याला काय काय दिलंय तर तेवढ्याचा आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. पहिला आपल्याला दिलेलं आहे की सर्वसाधारणपणे आता मास त्या ठिकाणी दिलेले मास जे आहे तर ते मास किती दिलेले पहा त्या ठिकाणी की मास ऑफ द आईस जो आहे तर तो त्या ठिकाणी 2 kg त्या ठिकाणी दिलेले काय काय दिलेले की मास ऑफ आईस मास M1 ने आपण दाखवू तर तो आपल्याला दिलेला आहे 2 kg 2 किलोग्रॅम त्या ठिकाणी वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान दिले. त्याच्यानंतर चेंज इन टेम्परेचर, चेंज इन टेम्परेचर, हा चेंज इन टेम्परेचर जो आहे तर तो आपण डेल्टा टी ने त्या ठिकाणी दाखवतो. आता डेल्टा टी वर आपलं असणारं जे काही टेम्परेचर जे आहे तर ते 20 डिग्री आणि असणारं काही 0 डिग्री जे फायनल टेम्परेचर जे आहे तर त्या फायनल टेम्परेचरमधून काय करतो आपण इनिशियल टेम्परेचर जे आहे तर ते इनिशियल टेम्परेचर जर वजा केलं तर आपल्या लक्षात येतं नसते की त्या ठिकाणी 20 डिग्री सेंटीग्रेड राहताना दिसतं. त्याच्यानंतर स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर तर स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर जे आहे तर ते आपल्याला माहिती तर ते किती असणार आहे 1 किलो कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेंटीग्रेड. अशा प्रकारची आपल्याला स्पेसिफिक हीट त्या ठिकाणी दिलेली. त्याच्यानंतर लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस हे आपल्याला त्या ठिकाणी माहीत पाहिजे. काय म्हणतो मी लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस या कोणी यल अक्षर जे आहे तर त्या यल अक्षराने दाखवतो. मागच्या उदाहरणामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी लॅटिन हीट ऑफ फ्युजन त्या ठिकाणी घेतलेली. आता ही जी आहे तर ती आपण आईससाठी वापरतो म्हणून त्याला मी L1 आईस त्या ठिकाणी म्हणतो. ही लॅटिन हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस जी आहे तर ती आहे 80 किलो कॅलरी पर kg या एककाने त्या ठिकाणी दाखवले. त्याच्यानंतर प्रश्नामध्ये आपल्याला दिलेले काय दिलेले लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन ऑफ अमोनिया, लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन ऑफ अमोनिया ही मात्र आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे. जे आपण L2 ने दाखवू कशासाठी आहे ही अमोनियासाठी आहे.
आणि ही आपल्याला दिलेली किती दिलेली की 341 कॅलरी पर ग्रॅम अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दिले. आणि फाइंड आउट करायला काय सांगितलेले काय प्रश्न विचारले आपल्याला की हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ अमोनिया आर टू बी इव्हॅपोरेट. काय म्हटलेले की हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ अमोनिया आर टू बी इव्हॅपोरेटेड. म्हणजे या ठिकाणी आपल्याला यम टू जो आहे तर तो यम टू काय करायचंय फाइंड आउट त्या ठिकाणी करायचं. आता एवढ्या असणाऱ्या ज्या काही किमती ज्या आहेत तर त्या किमती आपल्याला या ठिकाणी दिल्या. आता याच्यामध्ये आपल्याला हीट लॉस्ट बाय द वॉटर त्या ठिकाणी करायची. काय करायचे हीट लॉस्ट बाय द वॉटर पहिलं हीट लॉस्ट बाय वॉटर. तर हीट लॉस्ट बाय द वॉटर जे आहे तर ते आपण क्यू ने दाखवू येते. आता हीट लॉस्ट बाय द वॉटर आपल्याला माहिती कशी काढली जाते तर या ठिकाणी एम वन सी वन डेल्टा टी वन प्लस काय सांगितलेले एम वन एल वन. तर एल वन तुम्हाला माहिती एल वन म्हणजे काय आहे तर या ठिकाणी लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस त्या ठिकाणी. आता याच्यामध्ये किमती टाकून टाकू. आता या ठिकाणी काय काय दिले एम वन एम वनची असणारी काही किंमत जी आहे तर ती एम वनची किंमत दिलेली आपल्याला टू के जी. या ठिकाणी युनिट जे आहे तर त्या युनिटचा काही मी विचार त्या ठिकाणी करत नाही. त्याच्यानंतर सी वन स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर त्यांची काही स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर जी आहे तर ती स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर आपण त्या ठिकाणी वन घेतलेली आहे. त्याच्यानंतर डेल्टा टी वन आपला आलेला आहे 20 डिग्री 20 मी त्या ठिकाणी म्हणतो प्लस एम वन पुन्हा किती आहे 2 इंटू एल वनची किंमत किती आहे एल वन म्हणजेच काय आहे आपला लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस तर ती आहे तर त्या ठिकाणी आपली येते. आता यांचं त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे की 2 इंटू 1 2 2 इंटू 20 ते आले तर त्या ठिकाणी 40 प्लस 2 इंटू 80 किती झाले 2 इंटू 80 तर ते झाले 160 इंटू 40 दॅट इज 200 किलो कॅलरी. या ठिकाणी क्यू वन जे आहे तर त्या क्यू वनची किंमत आपल्याला त्या ठिकाणी मिळाली 200 किलो कॅलरी. येते मग अशाच पद्धतीने आपल्याला हीट ऍब्सॉर्ब बाय द अमोनिया करायची. व पुढे काय करायचे की हीट ऍब्सॉर्ब बाय द अमोनिया हे आपण क्यूटेने दाखवू. हीट ऍब्सॉर्ब बाय द अमोनिया आपल्याला करायची. मग आता ही कशी काढली जाते तर मास ऑफ अमोनिया इंटू लॅटेंट हीट ऑफ अमोनिया. M2L2 हा जो काही फॉर्म्युला जो आहे तर त्याने त्या ठिकाणी काढला जाईल. परंतु आपल्याला प्रश्नामध्ये लक्ष देत नसते की हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ अमोनिया आर टू बी कन्व्हर्टेड म्हणजे M2ची किंमत जी आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी काढायची. M2 इंटू L2 जो आहे तर तो L2 आपल्याला दिलेला आहे. किती दिलेला आहे की लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन ऑफ अमोनिया तर ते किती दिलेली 341 ही आपली Q2 जो आहे तर त्या Q2ची असणारी काही किंमत जी आहे तर ती Q2ची किंमत त्या ठिकाणी बरोबर. याला आपण काय म्हटलं इक्वेशन नंबर 2 च्या ठिकाणी. मग आता याच्यामध्ये पुढे आपल्याला माहिती की अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज काय म्हणतोय मी पुढं की अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज
का उष्णता विनिमयाचं असणारं जे काही तत्व जे आहे तर त्या तत्वानुसार आपल्या लक्षात येतं नसतं की हीट लॉस्ट बाय द वॉटर इज इक्वल टू हीट ऍब्सॉर्ब बाय द अमोनिया. अशा प्रकारचं आपल्याला लिहिता येईल बा काही लिहिता येईल की हीट लॉस्ट बाय वॉटर इज इक्वल टू हीट ऍब्सॉर्ब बाय अमोनिया. आपलं त्या ठिकाणी प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज आहे. म्हणजे त्या ठिकाणी हीट लॉस्ट बाय द वॉटर कशाने दाखवले कोणी क्यू वन ने दाखवले. त्याच्यानंतर हीट ऍब्सॉर्ब बाय अमोनिया कशाने दाखवली क्यू टू ने दाखवले. आणि दोन्हीच्या दोन्ही कसे आहेत तर त्या ठिकाणी ते सारखेच असतात आणि म्हणून या ठिकाणी आपण लिहिले क्यू वन इज इक्वल टू क्यू टू. आता याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही व्हॅल्यूज ज्या आहेत तर त्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी ठेवायच्या. पुढून ठेवते मी क्यू वनची व्हॅल्यू किती आहे की 200 त्या ठिकाणी आहे. इज इक्वल टू क्यू टूची व्हॅल्यू जी आहे तर ती आहे एम टू इन टू 341. पुढून लिहिले आहे तुम ते मी तर मी लिहिणार आहे फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2 कुठून घेतल्या तर इक्वेशन 1 and 2 वरून त्या ठिकाणी. आता याची असणार जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती याची व्हॅल्यू मला त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. म्हणजे त्या ठिकाणी 200 / 341 इज इक्वल टू एम टू जो आहे तर त्या एम टू ची किंमत आपल्याला त्या ठिकाणी करायची. म्हणजेच एम टू इज इक्वल टू आता या ठिकाणी 341 ने काय करायचं आपल्याला 200 भाग द्यायचं. 341 काही 200 भाग जात नाही म्हणून 0.0 किती झाले 2000 भाग. या ठिकाणी मी बाजूला या ठिकाणी जास्त काही डिव्हिजन जे आहे तर ते डिव्हिजन त्या ठिकाणी करते. 341 काय करायचे 200 भागायचे. 341 काही 200 त्या ठिकाणी भाग जात नाही म्हणून 0.0 झाले 2000. आता 341 × 5 केलं तर इथे मी करतोय 341 × 5 जर केलं तर 5 × 5 5 × 20 7 × 2 5 × 15 15 × 2 = 17. कारण 6 भाग जास्त झाला आहे आणि म्हणून मी 5 भाग त्या ठिकाणी घेतो. मी सर्वसाधारणपणे 17 = 5. आता ही वजा बाकी त्या ठिकाणी आपल्याला करायची. 10 × 5 गेले 17 × 5 आता घेतलं घेऊन टाकला. 10 × 1 केला काल राहिले 9. आता घेतला घेऊन टाकला 10 × 8 गेले काल राहिले 2. आता घेतला घेऊन टाकला 200 पुढे आपल्याला पुन्हा एक त्या ठिकाणी 0 मी त्या ठिकाणी. आता काय होतं नसते की पुन्हा 341 भागायचे आणि 341 × आता मी काय करतोय की सर्वसाधारणपणे 341 × 8 करतोय. 341 × 8 केलं तर 8 × 1 = 8 8 × 32 = 7 8 × 3 = 24 24 × 3 किती होतात 27. म्हणजे 8 मी या ठिकाणी भाग दिला. 8 भाग जर दिला तर किती आले 27 28. पुन्हा मी त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन या ठिकाणी करतोय. 10 × 8 गेले काल राहिले 2. आत्ता घेतला 2 टाकला. 5 × 3 गेले काल राहिले 2. त्याच्यानंतर 9 × 7 गेले काल राहिले 2 0 येते. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जर भागाकार जर केला तर सर्वसाधारणपणे 4 दशांश स्थळापर्यंत मला उत्तर त्या ठिकाणी अपेक्षित आहे. या ठिकाणी आपण 2 दशांश स्थळापर्यंत पाठवले 58. पुढे तुम्ही त्या ठिकाणी अजून भाग द्या तर पहिली 0.5864. मग आता हे कशामध्ये आलंय आपलं असणार जे काय आन्सर जे आहे तर ते आन्सर आपलं त्या ठिकाणी 0.5864 हे त्या ठिकाणी किलोग्रॅममध्ये आले. कशामध्ये आलेलं आहे हे आन्सर आपलं त्या ठिकाणी किलोग्रॅम. आपल्याला काय करायचंय आमच्या ग्रॅममध्ये त्याचं कन्वर्शन जे आहे तर ते कन्वर्शन त्या ठिकाणी करायचंय. तर हे कन्वर्शन आपण बघा एम टू इज इक्वल टू 0.5864 किलोग्रॅममध्ये. आपल्याला ग्रॅममध्ये कन्वर्ट करायचं आहे. ग्रॅममध्ये कन्वर्ट करायचं तर याला काय करावं लागणार आपल्याला 1000 जे आहे तर ते 1000 ने डिवाइड करावं लागेल. मग 1000 ने जर डिवाइड जर केलं
आयातन असते तीन दशांश स्थळे, काय आयातन असते राईटला त्या ठिकाणी सरके, म्हणजेच एम टू इज इक्वल टू 1, 2, 3 म्हणजे 5.86.4 ग्रॅम त्या ठिकाणी येते. आणि म्हणून फायनल आन्सर आपल्याला त्या ठिकाणी लिहायचंय, काय लिहायचंय पहा, त्या ठिकाणी मी फायनल असणार जे काय आन्सर जे आहे तर ते आन्सर त्या ठिकाणी लिहितोय 586.4 ग्रॅम. काय म्हणतोय, 586.4 ग्रॅम ऑफ अमोनिया आर टू बी इव्हॅपोरेट. म्हणजे या ठिकाणी 586.4 ग्रॅम अमोनिया जे आहे तर त्या अमोनियाचं काय करावं लागलं आपल्याला, त्या ठिकाणी इव्हॅपोरेशन म्हणजे बाष्पीभवन जे आहे तर ते बाष्पीभवन त्या ठिकाणी करावं लागेल. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत, पुढील तासाला पुढील न्यूमरिकल्स आपण त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.